सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात शनिवारी मुसळधार पाऊस झालाय. तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवठे महांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनी पूर आल्याचं समोर येत आहे. खानापूर तालुक्यातील काही भागातून वाहणारी ही अग्रणी नदी पुढे तासगाव तालुक्यात वाहते. खानापूर भागाबरोबरच तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठे महाकाळ तालुक्यातील मळण गाव हद्दीत अग्रणी नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याची वेळ आली आहे. याशिवाय खेड्यांना जोडणारे छोटे पूल देखील पाण्याखाली गेले आहेत. शेतातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाने दुष्काळी भागातील चित्रच पलटून गेलं आहे.